ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। तर उन्हाळ्याचे दिवस चालू झालेत आणि उन्हाळा म्हटलं की थंडगार सगळ्यांनाच खायला आवडतं आणि लहान मुलांना तर खूपच आवडतं। आवडतं ना? तर सगळ्यांना थंडगार आईस्क्रीम खायला आवडतं। तर आज आपण करणार आहोत काय करायचं आहे, आईस्क्रीम। काय करायचं स्मरा? आईस्क्रीम। स्नेहा काय करणार? आईस्क्रीम। तर आपण आज आईस्क्रीम करणार आहोत आणि हे जे आईस्क्रीम आहे ते ही जी आपली बच्चे पार्टी आहे, ही बच्चे पार्टी आपल्याला आईस्क्रीम बनवून दाखवणार आहे। तर दाखवणार ना आईस्क्रीम बनवून? काय स्वरा आईस्क्रीम बनवून दाखवणार का? तर स्वरा आहे, आराध्या आणि स्नेहा आहे, या तिघी जणी आपल्याला आईस्क्रीम बनवून दाखवणार आहे। तर तुम्ही सगळे पण बनवणार ना आमच्यासोबत आईस्क्रीम नक्की? तर हे जे आपले सगळे जे पण मंडळी आहेत हे पण आपल्यासोबत आईस्क्रीम बनवणार आहेत। तर चला बघूया ह्याला साहित्य काय काय लागेल ते आपण आता बघूया। आता आपण आईस्क्रीम बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते बघणार आहेत। आता ह्या मुलांना आपण विचारूया। तर आता स्वराला मी विचारणार आहे की आईस्क्रीम करण्यासाठी काय काय साहित्य लागेल। तर स्वरा मला आता तू सांग की आता आईस्क्रीम बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे। पाणी, या ठिकाणी आपल्याला लागेल पाणी, आणि फॉइल पेपर, हे काय आहे छोटे ग्लास, हा ग्लास घेतले, चमचा पण लागेल, स्टिक, हे आईस्क्रीमसाठी स्टिक लागणार आहेत आपल्याला, हा रसना, आणि हे काय आहे स्वरा? रसना। आता तुम्ही हे बघू शकता की ह्या ठिकाणी हा रसण्याचे पॅकेट घेतलेत आणि आपण आता आईस्क्रीम बनवणार आहोत। आपण एक भांड्यामध्ये आता पाणी ओतूया। हा तर आता आपण पाणी ओतून घेऊया। ठीक आहे स्वरा, काय करायचं? पाणी ओतून घेऊया। पाणी ओतून घेऊया, ठीक आहे। तर आता ह्या ठिकाणी आपण एका भांड्यात पाणी ओतून घेतलंय आणि आता काय करायचंय? रसना काय करायचंय? रसना टाकायचं। हा तर टाकून घ्या आता रसना, हे दुसरं पॅकेट टाक। आता हा जो बाकीचा राहिलेला रसना आहे तोही घे। आता काय करायचं? हे सगळं मिक्स करायचं। तर आता हे जे रसना टाकलेला आहे तर हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। आता स्वरा मिक्स करते सर्व। आता काय करायचं आराध्या? आपण या चमच्याने आपण ग्लासात टाकायचं आहे। आता चमच्याच्या मदतीने ग्लासात टाकायचं, ह्या जे ग्लास आहे त्या ग्लास मध्ये ओतून घ्यायचंय। किती आईस्क्रीम बनवायची आपण आता आराध्या? नऊ आईस्क्रीम बनवणार आहे आम्ही। आता सगळे ग्लास जे आहेत ते भरून घ्यायचे आहेत आणि स्वरा पण भरणार आहे। तर स्वरा आता तू भरायचे, हा स्वरा पण भरून दाखवणार हळूहळू, हा सांडवायचं नाहीये। आता मी भरते, आपण आता हे सगळे ग्लास भरून घेऊया। ग्लास भरून झाले का आराध्या आपले? आता काय करायचं आपण? त्याच्यावरती स्टिक नंतर टाकायचं। आधी काय करायचं? फॉइल पेपर लावायचा। काय करायचं? फॉइल पेपर लावायचा। तर हा फॉइल पेपर आपण लावणार आहे, हो ना? आता हे जे ग्लास आहेत ह्या ग्लास वरती आपण काय करणार आहोत? हा जो फॉइल पेपर असतो, हा हा आता स्वराला पण लावणार आहे। हा अशा पद्धतीने आपल्याला त्या ग्लासला लावायचा आहे आणि हा जो एक्स्ट्राचा आहे तो आपण कापून घेणार आहोत।
आता तुम्ही बघू शकता हे ठिकाण आहे. आता स्टिक लावणार आहोत. थोडस चाकूने असं होल्ड करून घ्यायचंय. आता काय करायचं आराध्या? आता आपण काय करणार आहोत, हे जे समोर दिसतंय अशा पद्धतीने बाकीचे जे ग्लास आहेत त्यांना आपण फॉइल पेपर लावून घेणार आहोत आणि स्टिक जे आहे ते मध्यम मध आपल्याला व्यवस्थित उभं करून घ्यायचंय. तर आता आपले फॉइल पेपर लावून झालेत ना स्वेरा? आता फॉइल पेपर लावून ठेवलेत. आपण आता स्टिक टाकणार आहोत. तर स्टिक टाक तू. आता आराध्या तू टाक. आता हे मधोमध व्यवस्थित आपल्याला उभे करून घ्यायचे. हे घे स्वरा, अजून एक टाकेल. अरे तू टाक आता इकडे. इथे आणि आता आपण हे कशात ठेवणार आहोत? फ्रीज मध्ये. कशात ठेवायचं स्वरा? फ्रीज मध्ये. किती तास ठेवायचं? 5 ते 6 तास. किती वेळ ठेवणार? 5 ते 7 तास. हा, चला फ्रीज मध्ये ठेवायचं. आता आपण फ्रीज मधून आईस्क्रीम काढून घेऊया आणि बघूया की आपलं आईस्क्रीम जे आहे ते कसं झालंय ते. आता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आईस्क्रीम रेडी आहे आणि ह्या सगळ्या जणी रेडी आहेत. तर हिचं नाव काय आहे? प्रियंजला. प्रांजला नाव आहे हिचं. प्रियंजला आणि स्नेहा वगैरे सगळे आलेत. स्वरा रेडी का? आता त्यांनी कसं आईस्क्रीम बनवलंय आपण आता ते बघणार आहोत. तर आता हे आईस्क्रीम जे आहे ते आपण आता ओपन करून बघूया. आता स्वरा जे आहे त्या आईस्क्रीमचे जे फॉइल पेपर लावले होते त्या फॉइल पेपर काढते आणि तुम्ही आता बघू शकता की आपलं आईस्क्रीम जे आहे ते आता रेडी झालंय. आणि हे जे ग्लास आहे ते पण आता आपण बाजूने कापून घ्यायचंय. तर ह्या ठिकाणी आता तुम्ही बघा की आपले आईस्क्रीम आता खूप छान असे सेट झालेले आहेत. आणि आता स्वरा आता एक आईस्क्रीम ओपन करून दाखव आपल्याला. तर आता तुम्ही बघू शकता की आपलं किती सुंदर आईस्क्रीम तयार झालंय. स्वरा कसं झालंय आईस्क्रीम? मस्त मस्त झालंय. तर आता ह्या चौघींना ते आईस्क्रीम पण खायला देऊया. तर ह्या ठिकाणी आपलं तर आईस्क्रीम खूप छान असं आईस्क्रीम तयार झालेलं आहे आता तुम्ही बघू शकता. तर आता सगळ्यांनी आईस्क्रीम घ्यायचंय. हे घे स्वरा. मी हे घेते. हा हे घे आराध्या तुला. स्नेहाला पण एक आईस्क्रीम द्यायचं. स्नेहा हे घे. प्रांजला तू घे. हा तर मला आईस्क्रीम दाखवा. इकडे बघा माझ्याकडे. तर ह्या बच्चे पार्टींनी खूप छान असं आईस्क्रीम आपलं बनवून झालेलं आहे आणि आता त्या टेस्ट करतात. टेस्ट करून सांगा कसे झालंय ते. मस्त. खूप छान ना प्रांजला? कैसा लगा तुझे? अच्छा लगा ना. स्नेहा तुला आवडलं का? तर बच्चे पार्टींनी तुम्ही सुद्धा हे अशा पद्धतीचं आईस्क्रीम बनवायचंय आणि एन्जॉय करायचंय. तर ह्या मुलांनी हे खूप आईस्क्रीम जे आहेत ते खूप छान बनवलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा हे असंच आईस्क्रीम नक्की बनवा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.